नमस्कार, मी प्रसाद भारदे. द क्राफ्ट प्रस्तुत क्लासिक्सच्या प्रत्येक सेगमेंटच्या एपिसोडनंतर तुम्ही सांगत होतात की ही मालिका किंवा या मालिकेचा राऊंड टेबल कधी करणार, आणि हो, तुमच्यासाठी म्हणून आम्ही घेऊन आलो आहे जुळून येते रेशीम गाठी या मालिकेचा राऊंड टेबलचा एपिसोड. त्यामुळे लक्षात ठेवा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करायला आणि त्या बेल आयकनवर क्लिक करायला अजिबात विसरू नका. लिंकसुद्धा तुम्ही तुमच्या मित्रांना मैत्रिणींना शेअर करू शकता, आणि तुम्ही छान छान एपिसोडची डिमांड करत राहा, आम्ही तसतसं तुमच्यापुढे ते कॉन्टेंट नक्की घेऊन येत राहू. धन्यवाद. ऋषिकेश मुखर्जी फिल्म्स कशा असतात? एकदम पॉझिटिव्ह, गोड, अशी फॅमिली पाहिजे, असा नवरा पाहिजे, असे सासू सासरे पाहिजेत, असं घर पाहिजे. आपल्या घरात पण हा सिनारिओ, अशा पद्धतीने सण साजरे झाले पाहिजेत, ही भावना लोकांच्या मनात जागृत व्हायची की असं आपण करूया, असा हा आयडियल सिनारिओ आपल्या अवतीभोवती आपण निर्माण करूया. करेक्ट. आय थिंक ते खूप महत्वाचं, ही मालिका यु नो लोकांच्या मनात पेरत होती. बहिणीबरोबर फोटो काढाल काय हरकत नाही. इतकी वर्ष म्हणजे इथे त्यांनी राजाबरोबर फोटो काढला, पण तो माझ्याबरोबर आणि शर्मिष्ठा बरोबर फोटो नाही काढत. 10 वर्ष झाली, 2014 त्याच्यानंतर मला अजूनही आठवत नाही. रक्षाबंधनाला एक फोटो टाकावा त्याच्याबरोबर, फोटो नाही तर आमच्याकडे एकही फोटो नाही. पण कृती येत नाही. आणि हे मी विचारलं, मी माझ्या भानगडीतच पडत नाही. तू सगळ्यांना काढतो का? माझ्याकडे एकच फोटो आहे आणि पाठीला पाठ लावले, तोच एक माझा वाढदिवसाला असतो. मी तर उदय पण जेव्हा यायचा तर ते माहिती की आहे आता हा आला म्हणजे काहीतरी काढी करणार, पण तरी तो प्राण सारखा होता, लोकांना आवडायचा. प्राण साहेब कसे आपल्याला व्हिलन असं तरी आवडायचे, अजूनही आवडतात आपल्याला, बघत राहावं असं त्यांचं. तसं उदयचं झालं की जरी तो आल्यावर आता माहिती असायचं काहीतरी हा करणार आता, तरी सुद्धा ते आवडायचं लोकांना. किंवा त्याचं ते बाबाजी हे खूप फेमस झालं होतं, आणि ते करता करता झालेलं आहे ते, म्हणजे ते काही ठरवून झालेलं नाही. तिथे मी इतका घाबरलो होतो की सुकन्या त्यांनी मला विचारलं तुला मराठी बोलता येत असं मला सुकन्या त्यांनी विचारलं होतं बाजूला, कारण हेमंत सरांनाही ती भीती वाटत होती. सांगितलं खरं दडपण मला मालिका सुरू झाल्यानंतर काही महिन्यानंतर आलं, जेव्हा लोकांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या की हा इतका चांगला आहे, श्रीरामाचाच म्हणजे अवतार जणू, आणि ही का मुलगी याच्या प्रेमात पडत नाही, त्याला हो म्हणत नाही, तो एक एक पॅच होता ना तेव्हा. ऍक्च्युली ऍज अन ऍक्टर म्हणून मला अरे बापरे आता हे कॅरेक्टर लव्हेबल कसं करायचं आहे, म्हणजे आता जे आलंय ते आपण परफॉर्म करणं क्रमप्राप्त आहे. परंतु ती नाही म्हणत असताना देखील, तो इतका गोड असताना देखील, आदित्य म्हणजे आयडियल हजबंड राईट? अजूनही नवरा कसा पाहिजे? आदित्य सारखा पाहिजे. पण म्हणजे हा आदित्य देसाई आदित्य म्हणून असलो तेव्हा मला खरं दडपण आलं होतं. मला वाटतं आपण आता या सगळ्या चर्चेमध्ये आपण पात्राच्या निवडीविषयी बोललो, तुम्ही धमाल सांगितली, पण हे नातेसंबंध ज्याला आपण म्हणतो की एकाचं दुसऱ्याशी असलेलं नातं, वेराज विषय जो होता तो पूर्णपणे वेगळ्या धाटणीचा होता. की लग्न झाल्या झाल्या ती मुलगी सांगते की माझं तुझ्यावर प्रेम नाही आहे, माझं कोणावर तरी दुसऱ्यावरती आहे, आणि हे सगळं कळल्यानंतर त्या नवऱ्याची बिचाऱ्याची झालेली अवस्था, पण त्यांनी तिला दिलेली स्पेस, सासू म्हणून सांभाळलेलं, मुलाची मानसिकता आणि तुमच्या दोघींचं पात्र, हे सगळं साकारताना कुठेतरी त्रयस्थ म्हणून आपण ज्या पात्र त्या पात्राकडे बघताना काय पद्धतीचा विचार नेमका केला होता तुम्ही सगळ्यांनी? प्रत्येकाने त्याचं
त्या त्या पात्राविषयी जर सांगितलं तर फार बरं होईल. तुम्हीच आधी सुरुवात करायला पाहिजे. मला वाटलं पहिल्यांदा सुरुवातीला म्हटलं तसं खरंच ही कुटुंबाची मालिका होती. करेक्ट. म्हणजे लीडच्या व्यतिरिक्त जी कॅरेक्टर्स होती त्यांना पण तेवढेच हातपाय होते, तेवढाच चेहरा होता, तेवढेच कंगोरे होते, तेवढ्याच गाठी होत्या आणि एकमेकांमध्ये ताणतणाव होते. त्याच्यामुळे ते उभी राहिली होती फॅमिली म्हणून. त्यामुळे ते मालिकेकडे बघताना ह्या मेघना आणि आदित्यची गोष्ट म्हणून जेवढं बघायचे तेवढंच त्या फॅमिलीची गोष्ट म्हणून बघायचे सगळेजण. आणि त्यातलं पर्टिक्युलरली मेघनाचं जे कॅरेक्टर होतं तर ते ग्रोथ होती त्या कॅरेक्टरला. म्हणजे एक जे छाप आता मारलेला असतो ना कॅरेक्टरवर की ते तसंच असतं पहिल्यापासून शेवटपर्यंत, तसं नव्हतं. तिच्या कॅरेक्टरला खूप ग्रोथ होती, खूप शेड्स होत्या किंवा हिरावले पण होतं. हां, असं होतं ते नव्हतं त्याच्यात. आणि प्राजक्ता प्रत्यक्षात खूप अपराईट आहे किंवा डिसिजन मेकिंगमध्ये पॉवरफुल आहे, पण तिथे तिला ते भांबावले पण ते सगळं करायचं होतं. त्यामुळे कुटुंबाची मालिका म्हणून ती जास्त प्रॉमिनंट होती. आणि मला तर नंतर असं झालं की सासू हवी तर आम्हाला अशीच हवी. हे त्याच्यानंतर मला अख्खा महाराष्ट्र माई म्हणूनच ओळखतो. किंवा म्हणजे परदेशातून परदेशाच्या जातो तेव्हा सुद्धा आम्हाला ना आई भेटल्यासारखं वाटलं की मला ते असं अरे बापरे मी तुमच्या एवढीच असेन पण कदाचित. पण ते माई म्हणून इतकं प्रसिद्ध झालं आणि त्यामुळे मला असं वाटतं की दोन्हीचा संगम होता ती माई. की ती मॉडर्न पण होती तितकीच ती ऑर्थोडॉक्स पण होती, देवाचं पण असायचं. पण ती समजून पण घ्यायची सुनांना की ठीक आहे तुला आज असं वाटताना तसं करूया असं पण होतं. म्हणजे घरातल्या प्रत्येक व्यक्तीने कसं असावं हे त्याच्यामुळे दाखवलं होतं. बॅलन्स बॅलन्स होतं. कंटेम्पररी होती खरंच. म्हणजे आत्ताच्या किंवा सासू सासरे हे आयदर विलन किंवा खूप चांगले असं याच्यामध्ये नव्हतं. किंवा सतत उपदेश करणारे पण नव्हते की चूक झाली हो माझी चूक झाली असे मान्य करणारे पण होते. किंवा त्यांच्या वयानुसार त्यांच्यामधली चाललेली दोलायमन किंवा त्यांच्या वयानुसार त्यांचे असणारे प्रॉब्लेम्स हे सुद्धा अतिशय नाजूकपणे त्याच्यामध्ये हाताळायला गेले होते. अडॅप्टिव्ह होती असं म्हणायला हरकत नाही की त्या वयात सुद्धा ते एकमेकांवर तितकंच हळूवार प्रेम करू शकतात. खरं की प्रत्येक वेळेला मिठी मारून बसलं पाहिजे असं नाही, नुसतं हातात हात घेऊन आपण बसूया ना ह्याच्यात. म्हणजे हे सुद्धा त्यांनी खूप छान पद्धतीने दाखवलं होतं. किंवा ती एक आराम खुर्ची होती तर प्रत्येक वेळेला ती खुर्ची माहिती आहे, आराम खुर्चीतच मी बसून त्याला काहीतरी कारण होतं आणि त्याच्यामुळे मी तिथे बसलेली. मग त्याच्यामध्ये तिथे आमचा होणारा सीन आणि ना ते हळूहळू ना असं करता करता आमच्या बेडरूममध्ये सुद्धा ना आम्हाला असं वाटायचं या भिंती आपल्याशी बोलतायत असं हळूहळू वाटायला लागलं होतं. की त्या तो आमचा सेट सुद्धा ना जिवंत वाटायला लागला होता आम्हाला. की तो ते प्रत्येकाचा बेड ती बेडरूम त्यातले सगळे हे आपलं वाटायला लागलं होतं. की ते सुद्धा ती एक जादू होती त्या सेटची. किंवा तिथे असणारी झाडं, त्या झाडांची मी लिटरली बोलायचे. म्हणजे मला माझ्या झाडांची बोलायची सवय आहे. तर ते हळूहळू मग तिने सीनच आणला कसा की नाही मग आपण तसं करूया. कारण मी तिकडे काही झाडं लावली होती, मी सकाळी येऊन पाणी घालायचे आणि पाणी घालताना तिने त्या बहिणी बोलतीये. मग ते कॅरेक्टरमध्येच तिने आणलं की ती झाडांची बोलतीये. मग त्याचा तिने बरोबर वापर केला त्याच्यामध्ये. तर अशा बारीक सारीक गोष्टी आहेत ज्याच्यातून मेघनाच्या पण कॅरेक्टरमध्ये केलं त्यांनी की रास ऍड केली याच्यामध्ये. डान्स ऍड केला. तू पेंटिंग पण ही खूप छान करते प्राजक्ता, ते पण ऍड केलं होतं. माझ्या बाबतीत असं का केलं होतं मग तू सारखी भरत काम करत होती. अजिबात येत नव्हतं भरतकाम आणि विणकाम पहिला सीन असं काही येत नाही. पण मला असं वाटतं की लेखकाला जर माहिती असेल की आर्टिस्ट ज्या वेळेला कोण कास्ट होत आहे आणि त्याच्याबद्दल जर माहिती असेल ना तर ते बरोबर ते वेचून काढतात त्यातलं आणि त्यामुळे ऍक्टर म्हणून ईज निर्माण होतो काम करताना सुद्धा. म्हणजे अरुणाताईं बरोबर मी उंच माझा झोका केलं होतं मालिका, त्यामुळे त्यांना मी जनरल म्हणजे ताई काकू व्यतिरिक्त पण मी माहिती होते. त्यामुळे जेव्हा पहिली मीटिंग झाली माझी आणि त्यांची तेव्हा मी म्हटलं की अरुणाताई आता, कारण मला दडपण हे होतं की
ताई ससूबाई केल्यानंतर इमिजिएट ते चेंज करून इकडे यायचंय, नॉर्मल वागायचंय, तर खूप डिफरन्स होता. तर मग त्या मला म्हणालेल्या की अरुणाताई मला म्हणाल्या, हे बघ मी हे कॅरेक्टर असं ठेवलंय, तू जशी आहेस तशी वाग, काही करू नको, फक्त दोन चार गोष्टी मी ऍड करेन तेवढ्या तू फक्त हे तू जशी आहे तशी वाग. म्हणजे मला म्हणजे मी अल्लड आहे, मी बिंद अल्लड नाही, मी समजूतदारपणे हो समजूतदारपणे वागते. दुसरा पॅरल शब्द फडफड चालू ते तेही त्यांना माहिती होतं. म्हणजे ती आमच्या घराचं चैतन्य आहे असं मला. विघ्नेशची आणि तिची जोडी ती फारच गोड होती, की तो समजूतदार, तो सतत बरं, त्यांची भांडणं खूप मजा यायची, लिहून देतो लिहून देतो. त्यामुळे प्रत्येक ऍक्टर मध्ये मला असं वाटतं की जे कोणताही ऍक्टर ज्यावेळेला एखादं कॅरेक्टर प्ले करतो तर तेव्हा त्यात त्याच्यामध्ये ती गोष्ट असते, म्हणूनच तो कास्ट केला जातो. भले तो अगदी 10% का असे ना, ती 10 to 100 कसं रूपांतर करायचं ते लेखक आणि डिरेक्टर मिळून मला वाटतं ते करा. आणि मी अरुणाताईंना म्हणजे आमची तशी ओळख नव्हती माझी आणि अरुणाताईंची पर्सनल, त्यामुळे मला इतकं कठीण कॅरेक्टर होतं ना, खूप शांत, खूप समंजस, खूप सोशिक, खूप एकदम विरुद्ध. आणि आमच्याकडे काय होतं, हिरोईन म्हणजे टिपिकल सिरियल नसल्यामुळे हिरोईन कशी आदर्श आणि बरोबर वागणारी अशी नव्हती. ती पहिल्यांदाच चुकली होती, कारण ती प्रेमच करत नव्हती ती चुकलेलीच होती. त्यामुळे सून म्हणून नाही आग्रहात मी फार आदर्श होते. आणि अनेक म्हणजे अनेक बायकांना मोठी मोठी सून म्हणून हा मला खूप लोक असं सांगायचे की आम्हाला असं वाटतं की अशी सून असायला पाहिजे आमच्या घरामध्ये. आणि त्याचं कारण म्हणजे ही चुकली होती. पण त्यातही मला ते फार आवडलं ना की जसं त्यात खूप ऍक्शन आल्या की शेड्स होत्या, ती आई वडिलांच्या घरात असणारी ती किती भेदरलेली आई म्हणजे वडिलांना किती घाबरणारी आणि शेलमध्ये असणारी ती खुलणारी फक्त तिच्या बॉयफ्रेंड बरोबर, परंतु लग्नानंतर ती आणखी शेलमध्ये गेली, तिच्यावरचं दडपण, त्याला सांगतानाच कुटुंबाला सामोरं जाण्याचं. बरं हे जास्त गिल्ट असतो आपल्याला मनाला की हे डिस्पाईट ऑफ एनिथिंग हे आपल्याशी किती गोड वागतायत, आपण किती मोठी माती खाल्ली आहे, परंतु हे कुटुंब किती गोड आहे. मग त्याच्यानंतर सुद्धा याच्या बरोबरचं खुलणं आदित्य बरोबरचं, की आधी म्हणजे एकमेकांनाही स्पर्शही नाही करायचं आहे, एकमेकांकडे नीट बघायचं आहे नाही, ही नाही बघायचे म्हणजे. मग हळूहळू बोलणं वाढलं, एका बेडवर झोपणं आलं, आम्ही तो खाली आणि मी वर झोपायचं बेडरूममध्ये, हळूहळू स्पर्श आला, हळूहळू संवाद आला, मग प्रेमात पडणं आलं, आणि मग एकमेकांमध्ये मिसळून जाणं आलं, मग एकच होणं आलं, आणि मग इतकं की तुम्ही दोघे आता एक सारखे दिसायला बोलायला लागलेत. एवढं जो हा जो फ्लो आहे ना तो इतका छान रंगला होता, म्हणजे लोक वाट बघायचे की ह्यांचं कधी आता हे एकमेकांचे होत आहेत. ही जी वाट बघणं असतं ना ते इतकं छान, म्हणजे आज आज बहुतेक यांचं काहीतरी होईल, आज हे बहुतेक एकमेकांना आय लव्ह यू म्हणतील आज कदाचित. अजून ह्याच्यावर म्हणजे वटपौर्णिमेचा सीन होता जेव्हा ती बोलते, म्हणजे आम्ही बघत होतो घरी होते मी, माझी आई होती आणि आई अशी बोल बाई बोल 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 बोल, आणि हे जेव्हा बोलते तेव्हा माझी आई म्हणाली बोलली असं करून, आई म्हणला आई नाही. बरेच जण तुमच्या त्या सिरियल लावून बसले होते, आमच्यासारखेही बरेच जण होते. अगं अगं हो म्हण ना बरं. आणि मग आम्हाला असं अरे ठीक आहे झाली आहे, मग तू देतोस तर तू बोल ना, घे ना काहीतरी पुढाकार, असे कट्टर वगैरे पण गप्पा रंगायच्या. मला माझ्या पात्राचं काही कळत नव्हतं सुरुवातीला खरं सांगायचं, पण त्यांनी सुकाणे त्यांनी आल्यापासून तो जो काय झोन पकडलेला आहे खूपच निष्पाप निरागस. नाही नाही सांगून जातो की मला खरंच माहित नव्हतं काही. नाही नाही पण कसं कळणार तुम्हाला आवाका कसा कळणार पुढे याच, म्हणजे सुरुवातीला आपण जसे सीन येतात तसे ते करायला लागतो आपण. आणि सुरुवातीला आपण जे काही बघत आलेलो आहोत आतापर्यंतच्या मालिका त्याच्यानुसार आपल्याला असं वाटतं की अच्छा आपल्याला एक असा एक चांगला मुलगा करायचा कारण तो हिरो आहे तो बरोबर आहे. माझा तिसऱ्याच दिवशी एक सीन होता जेव्हा मी ही मला नाही म्हणालेली आहे म्हणून किंवा ती सुरुवातीला नाहीच म्हणते ना कारण तिथे बघायला जातो आम्ही, तर मी दारू पिऊन येतो घरी आणि नाना उघडतात दार आणि मी थोडीशी दारू प्यायलेलो असतो आणि मग नाना काही नाही मला जेवायला वाढतात, मी जेवतो ते बसतात आणि पूर्ण वेळ ते बोलतात, मला एकही शब्दाचा त्याच्या डायलॉग नव्हता. पण तो सीन इतका इंटरेस्टिंग होता की तिथे मला कळलं की हे काहीतरी वेगळं आहे,
हे काही नेहमीच आपण बघतो किंवा तसं काही एकच एक हा चुकला आत्ताच चुकला पहिल्याच दिवशी याचं काहीतरी, तर त्याला कळत नव्हतं ना ते जी माझी अवस्था होती तीच त्या पात्राची पण होती की त्याला कळत नव्हतं आणि त्याला सांभाळून घेणारी जशी म्हणजे मधुगंधा शर्मिष्ठा सुकन्याताई प्राजक्ता हे सगळे लोक होते सांभाळून घेणारे ललितला, तसंच आदित्यलाही सांभाळून घेणारे तेच लोक होते तिथे. सो ते तसंच सांभाळून घेत घेत ते पुढे गेलं आणि मला वाटतं की लेखनाचं पण कसं आहे की ती काही पूर्ण लिहिलेली नसते मालिका, काही भागांपर्यंतच लिहिलेली असते आणि मग ती लिहिल मग ते पुढे लिहित जातात. तसं त्यांनी पण ते इतकं चांगलं पकडलं की आता हे कुठे घेऊन जायचं आपल्याला, आता ह्या ह्याच्यातला इंटरेस्ट कसा निर्माण करत जायचा आहे. बरं, आमचे इतके चांगले वेगवेगळे रिलेशन्स असल्यामुळे आम्हाला सगळंच वेंट आउट करता येत होतं, म्हणजे माझं आणि हिचं रिलेशन वेगळं होतं त्याच्यामुळे मला तिथे मस्ती करता येत होती, माझं आणि लोकेश दादाचं एक वेगळं बॉन्डिंग होतं की तो ग्रो झोन होता की तो मला काही गोष्टी सांगायचा आणि मी तिथे लहान भावासारखं तिथे मी ऐकून घ्यायचो, ते वेगळं होतं. माईन बरोबर वेगळं, नानांबरोबर वेगळं, हिच्याबरोबर पूर्णच वेगळं होतं. आणि प्राजक्ताचं आणि माझं परत तेच म्हणतो की परत ते असं खूप टिपिकल हिरो हिरोईनचं असं नातं नव्हतं, त्याच्यामुळे सगळ्याच पद्धतीचे इमोशन्स आणि रिलेशनशिप्स हे आम्हाला करायला मिळत होतात ऍक्टर म्हणून, आम्हाला ते खूपच इंटरेस्टिंग असं प्लॅटफॉर्म. आणि मी स्पेशली थँक्स म्हणेन पुन्हा एकदा आमच्या दोघांच्या त्या सीन्स साठी, इतके क्यूट सीन्स, इतका सुंदर संवाद आणि इतकं कोमल प्रेम, म्हणजे प्रेम कसं असावं तर ते असं असावं, दोघांमधला नवरा बायकोंमधला संवाद कसा असावा आणि ते प्रेम फुलत जाणं कसं असावं तर ते असं असावं यार, इतकं प्रेमळ, इतकं नाजूक, इतकं काय म्हणणार इमोशनल, डीप, इंटेन्स, येट व्हेरी फन आणि सगळ्याच गोष्टी होत्या, तरल होतं ते. मला ते जाम आवडले, ते सीन्स करताना पण आम्हाला खूप मजा आली. इतके महिने ते काय तो रोमांस हळूहळू फुलवणं, ब्रू होतं त्याच्यातलं हे करणं आणि ते हो म्हणायला लावेपर्यंत म्हणजे इतके महिने लोकांना सुद्धा ती वाट बघायला लावणं ही मला वाटतं सोपी गोष्ट नव्हती. त्या ह्याच्यामुळं बऱ्याच लोकांनी जे प्रपोज केलं होतं ज्यांनी त्यांचे पेशन्स लेवल पण त्यावेळेस वाढले असतील असं कदाचित मला वाटलं. एवढी वाट बघावी लागू शकते म्हणजे लेखकाने लिहिल्यानंतर आपण ते आम्ही हे का बोलू किंवा हे आमच्यात कधीच नाही आलं किंवा चेंज करूया. मला एक सारखं सांग राहून जात ते की आमच्या सेटवर एक एक खूप म्हणजे हिट मालिकेची लेखिका होती हो, पण तिने कधीच एकदाही कुठल्याही सीन मध्ये मला वाटतं आपण हे वाक्य काही असं कधीच नाही केलं. ती तिचं तिथे जाऊन काहीतरी ती खाली न बघता काहीतरी बटन दाबत करत राहायची आणि तिचे तिचे स्क्रिप्ट लिहित राहायची आणि ती बाहेर येऊन ती कधीच ती लेखिका नसायची. 24 एपिसोड लिहिलेले आहेत बाहेर येऊन ती त्या त्या लेखनामध्ये तिने कधीच तसं हे नाही दिलं की हे वाक्य असं की हा शब्द असा नाहीये हा शब्द तरी ते कॅरेक्टर म्हणून यायचं लेखक म्हणून यायचं ते खूप इंटरेस्टिंग असल्यामुळे ती दुसऱ्या रेखकाला लेखकानं लिहिलंय म्हणजे विचार करून लिहिलंय ते ऍज इट इज परफॉर्म करा, उलट तिचा हा सल्ला असा. कारण टीव्हीला काय असतं रे, आपण फक्त तेवढा एक सीन वाचतो पण लेखकाने मागचा विचार केलेला असतो आणि पुढचा विचार केलेला असतो. आपल्याला हवे तशी जेव्हा आपण वाक्य बदलतो ना तेव्हा त्याचा पुढचा ड्रामा पण चुकतो आणि मागचा पण हुकतो. त्यामुळे मला असं वाटायचं की ठीक आहे म्हणजे हे लेखकांनी लिहिले तुम्ही तसं म्हणा, बाकी जबाबदारी लेखकाची आहे, तुमचं काम नाहीये ते, असं मला त्यावेळी त्या डिसिप्लिननी वाटायचं. आणि मला तो तू मग अशी म्हणाला ना ह्याचा कुठला ग ती प्रपोज करते तो तर काय होतं होणार असून मी अगरची सुपर डुपर हिट मालिका होती सुपर डुपर हिट आणि मी ती लिहित होते आणि मी इकडे जुळून करत होते होणार आणि जुळूनच्या मध्ये काही एक दोन सिरियल आल्या मला असं वाटतं. पण जेव्हा जुळून आली तेव्हा होणारला आम्हाला थ्रेट निर्माण झाली आणि जेव्हा वटपौर्णिमेचा सिक्वेन्स झाला तेव्हा जुळूनने आम्हाला क्रॉस केला. पण मला त्याचं दुःख नाही झालं कारण माझं दोन्ही सिरियलवर तेवढंच प्रेम होतं. नाही पण त्याला मधुगंध ते आपण त्याला आता या पॉझिटिव्ह नोटवर आणूयात की त्या जुळून आल्या म्हणूनच ती सून होणार जी होती ती झाली बरं. माझ्या वहिनीला होणार नाही बघायची, ती जुळून बघायची, तिला जुळून येते रेशीम काठी जास्त आवडायची. म्हणजे तिला विचारलं ना काय आज बघितली का, नाही मी 8:30 बघते, मी 8 नाही बघत. माझ्या आईची आजही रिंगटोन रेशीम काठीची आजही बरं. त्याचं गाणंही किती विषय काढला म्हणून म्हणजे परत तेच आहे की ते अजूनही बऱ्याच लोकांना ते गाणं खूप आवडतं. त्याचं गाणं लिहिलंही छान होतं, ते कंपोजही चांगलं केलं होतं. मला शब्द नाही म्हणतात त्याचे पण मी आल्यापासून ते गुणगुणत वगैरे. खूपच सुरेख तुम्ही नातेसंबंधांवरती बोललात
एकमेकांच्या खोड्या कोणी कशा काढल्या त्याच्याबद्दल बोललं. मालिकेतले जे कलाकार आज इथे काही त्यांच्या म्हणजे व्यस्ततेमुळे येऊ शकले नाहीत त्यांच्याबद्दल किंवा त्यांना काय तुम्हाला सांगायचं असेल तर ते या माध्यमात. येस येस येस, आय कांट थँक इनफ टू मधुताई अँड उदयदादा इस्पेशली फॉर माय लाईफ, पर्सनल लाईफ डिसिजन्स. तिनं मला खूप खूप आधी म्हणजे सुरुवात झाली मालिकेची त्याच्या एक दुसऱ्या तिसऱ्या महिन्यातच सांगितलं होतं की तू इंडिपेंडंट असलं पाहिजेस फायनान्शियली नो मॅटर वॉट. तुझं स्वतःचं घर पाहिजे, स्वतःची गाडी पाहिजे आणि तुझ्या खात्यात किमान 10 लाख रुपये पाहिजे, तेव्हा तू स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतेस आणि तू तुझ्या फॅमिलीवर डिपेंडंट नसतेस किंवा त्यांचा निर्णय तुला ऐकावाच लागतो असं नसतं, ते स्वातंत्र्य तुला मिळतं. आणि ते मला इतकं माझं खिळा ठोकलं गेला डोक्यात, ठडाक करेक्ट आहे बॉस, म्हणजे मी होते पण तशी आणि तिने सांगितल्यामुळे ते आणखी ते पक्कं झालं ना. तिच्यामुळे रेशीम गाठी संपायच्या आत मी घर घेऊ शकले. क्या बात है. त्याच्यामुळे दॅट वी कॅन से दॅट्स अन ऍबनॉक्सियस सन इन आवर लाईफ, कलाटणी देणारा क्षण आपण ज्याला म्हणतो तो. ॲब्सोल्युटली ॲब्सोल्युटली, म्हणजे ते मी ध्येय ठेवलं, ते गोष्टी कशा घडत गेल्या आणि ते अचीव्ह करू शकलो. सायमल्टेनियसली उदयदादा त्यांनी पण इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत माझे खरे वडील मला जसं सांगणार नाहीत खरं तर इतकं त्यांनी डिटेल मला समजावून सांगितलं की तुझ्या इन्व्हेस्टमेंट एका ठिकाणी नसल्या पाहिजेत, तू याच्यात थोडी कर, म्युच्युअल फंड थोडं थोडं गोल्ड आणि ह्या होतं इतकं त्या पद्धतीने गाईड केलं. म्हणजे मालिका तर मालिका पण खऱ्या आयुष्यात सुद्धा तुम्ही इंडिपेंडंट होण्यासाठी आणि टिकून राहण्यासाठी भविष्यकाळात किंवा येणाऱ्या सगळ्या, कारण कलाकार म्हणून आपण इतके इन्सिक्युअर जगात असतो फायनान्शियली स्पेशली मेंटली इमोशनली तर म्हणजे विचारूच नका, पण ॲटलिस्ट एक जर पिलर तुमचा स्ट्रॉंग असेल ना तर तुम्ही तरू शकता. करेक्ट. ह्या गोष्टींसाठी या दोघांनी मला इतकं सजग केलं त्या काळामध्ये आणि मी ते पाळलं आणि त्यामुळे मला असं वाटतं की मी टिकू शकले. कारण एकदा फायनान्स डळमळला की मग आपलं मग बाकीची गणितं मग आपण इन्सिक्युअर व्हायला लागतो. म्हणजे मला खूप आठवण आली करोना काळामध्ये या दोघांची त्यासाठी की बापरे हे जर मी आज केलं नसतं तर म्हणजे मी गडबडलेच असते, आले असते पैसे तसेच उधळले असते. आणि म्हणजे कलाकारांनी हे फार पाळलं पाहिजे यासाठी हे दोघे माझ्या आयुष्यात त्यावेळेस इतके इम्पॉर्टंट त्यांनी रोल प्ले केलाय, तर आय कांट थँक इनफ. आय एम सो हॅपी. तिचं घर झालं, फार्म हाऊस झालं आणि आता तिची गाडी काही थांबत नाहीये. व्हेरी गुड. जे आले नाहीयेत मला त्यांना एवढंच म्हणायचं की हे चुकीचं केलं तुम्ही, मी आज इथे यायला हवं होतं. मी मिस करतो या सगळ्या गोष्टींमध्ये आणि तोच मुद्दा होता की सगळे परत एकाच ठिकाणी सगळे एकत्र भेटतील, कारण तसा योग खरंच जुळून आला नव्हता इतक्या वर्षांमध्ये. आम्ही हेमंत सरांनाही तितकंच मिस करतोय, कारण आम्ही गिरीश काकांना तितकंच मिस करतोय, लोकेश दादाला तितकंच मिस करतोय, विघ्नेशला मिस करतोय, त्या सगळ्यांनी मला वाटतं की आज इथे असायला हवं होतं. कारण परत तेच आहे की सगळ्यांचं तितकंच कॉन्ट्रीब्युशन आहे, तितकाच वेळ एकत्र घालवला आहे आम्ही सगळे, तेवढाच वेळ एकत्र असायचो. आमची मालिका ही कधीच अशी नव्हती की हिरो हिरोईनची मालिका आहे त्याच्यामुळे आमचेच दोघांचे सीन असतील फक्त, तर आमचे सीनही तितकेच असायचे तेवढेच त्यांचेही असायचे, त्याच्यामुळे ते सगळंच एकत्रच होतं आमचं. तर आणि काय किती गोष्टी त्यांच्याकडून मिळाल्या आहेत. बरं घराचंही म्हणाली तसं मला, माझं घर झाल्यावर मी पहिला फोन ज्या व्यक्तीला केला असेल ती मधुवंदा. पहिला फोन मी दिला. मला अजूनही आठवतंय की तिने IDBI मॅनेजरला आमच्या सेटवरती बोलावलं, या दोघांना वेळ होत नाही तिकडे यायला त्यांचं अकाउंट उघडण्यासाठी, तिला तिने सेटवर बोलावलं होतं आणि तिथे ते अकाउंट उघडलं गेलं. माझा चेक एक दोनदा तिनं भरलाय, खूप वेळ, चार पाच वेळ, खूप वेळ, खूप वेळ. मी कधी कुठे कधी फोन करू, कधी कधी पुढ्यात आहे. फायनान्स आणि रिअल इस्टेट हे दोन माझे अत्यंत फेवरेट टॉपिक आहे, त्यामुळे ह्याच्या बाबतीत कधी म्हणजे मी रायटर झाले नसते तर मी ह्या क्षेत्रात गेले असते. पण मी सांगते ना की सेम म्हणजे जसं प्राजक्ता म्हणते तसं माझ्या तर पर्सनल आयुष्यामध्ये सुद्धा म्हणजे इतकं मंथन चालू होतं त्या काळामध्ये की त्यासाठी सुद्धा मी असं म्हणेन की सुकन्याताई आणि मधुगंधा ह्या अशा ना स्ट्रॉंग पिलर म्हणून असायच्या. किंवा मला समजा काही सुचत नाही आहे काही नाही आहे तर भावड्याची एक मिठी पण मला अशी सुख देऊन जायची त्यावेळेला. आणि रादर मी असं सांगेन की या दोघींकडे आम्ही एक डायरी मेंटेन केली होती. माझ्याकडे पैसे आले की तिने मला सांगितलं होतं की आले रे आले ह्याच्यातनं किती तुला लागणार आहेत खर्च करायला, म्हटलं हा 1-20-25 हजार बस तेवढे काढायचे आणि उरलेले मला द्यायचे. सो ते मी तिला द्यायचे
नंतर पुन्हा सुपारी वगैरे, कारण त्यावेळेला काम हे गेस्ट म्हणून बोलवायला जायचं होतं, ते यायचे, ते हिच्याकडे जायचे आणि ना ह्या हिशोब लिहून ठेवायच्या दोघींकडे आणि असं लिहिलेलं असायचं आणि सही सही आणि सही खाली सही असायची. शुद्ध मी शुद्धीत असताना यांना पैसे देत आहे, मी देत आहे आणि हे असं आम्ही आणि लिहून ठेवायचे. पण सह्या असायच्या, सह्या असायच्या आणि आणि पैसे पाहिजे तर कशासाठी हवे, कशासाठी हवे याचं कारण मी देणार त्यांना कळलं. म्हणून मगाशी मी जे म्हणालो ना आम्ही का घाबरतो, कारण हे जे तुम्ही अधिकारवाणींनी आणि जे आमच्याकडून, आता मी मला तो प्रसंग आला नाही, देव करू आणि तो प्रसंग लवकर येऊ माझ्याकडे, आणि असं जर होणार असेल बंगला गाडी फार्म हाऊस तर मी पैसे नक्की द्यायला जाईल. त्याच्यामुळे हिच्याकडे जे नंतर पैसे सगळे जमा झाले माझे आणि मी गाडी घेतली आणि गाडी मी सगळी लोन फ्री करू शकले, कारण तिने एफ डी करायला लावून 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 त्या एफ डीचे सर्टिफिकेट तिच्याकडे होते, सगळे होते, हिने जमा केले होते ते सगळे होते. सो ते झाले. त्यानंतर त्याच काळात माझं पर्सनल लाईफ मध्ये माझा डिवोर्स झाला, त्याही याच्यामध्ये मधुगंधा सुकन्याताई आणि असे हे तिघे असे स्ट्रॉंगली उभे होते की येस, मी माझ्या आयुष्यात दुसरा चान्स घेतला गेला पाहिजे आणि मी पुढे गेलं पाहिजे, माझ्या कामावर कसं मी कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे. त्या त्यावेळी तिने कामं जनरेट करून दिली की मी त्यावेळेला मी असं म्हणेन की मी एकटी पडू नये किंवा काय. पण दुसरी संधीवरून मला आठवलं, तिचा नवरा जो आहे तेजस, तो पण आमचा फॅमिली फ्रेंड आहे आणि जेव्हा ते भेटले एकमेकांना तर त्यांना जरा वेळ घ्यायचा होता, मी म्हणलं फार वेळ नको घेऊ, तू पूर्ण करायच्या लग्न करून रेशीम गट लवकर जुळवून घे. अजूनही अजूनही तेजस आता तिला ते म्हणतो की अगं म्हणे तू काय केलं. आणि आता हे सगळेच असं म्हणतात, आता एकदा माल विकलाय आता परत नको. सो दॅट इज अ म्हणजे ही मजा. पण जोक्स अपार्ट, पण हे सगळंच म्हणजे मी अजूनही म्हणते की हे तिघं नसते तेव्हा त्या काळामध्ये तर कठीण होतं सगळ्याच गोष्टींसाठी. आणि ऑफकोर्स गिरीश काका, उदय काका, उदय काका तर माझ्या पहिल्या मालिकेपासून माझ्या बरोबर आहे आणि यार आता अजूनही त्याला मी उदू डार्लिंग म्हणते. पण ही सच अ डार्लिंग की त्याच्याबरोबर काहीही बोलू शकतो आपण आणि तो सिक्रेट ठेवणारा आहे, म्हणजे त्याच्याकडे ती क्वालिटी आहे की तो कधीच इकडे तिकडे बोलणार नाही आणि तुमची गोष्ट कधीच बाहेर जाणार नाही. आणि त्यांचा त्यांच्या मुलीचं वय आणि माझं वय सेम आहे, एक्झॅक्ट आहे. मला वाटतं एक दोन महिन्यांचाच फरक आहे. सांगू नको तुझं वय कॅमेऱ्यावर, अजून 10 वर्षांनी बघ प्रॉब्लेम होईल. दिसशील एवढीच. अरे नाही पण ती बोलली होती वय तिथे, त्यामुळे मी बापूस म्हणते त्यांना. तर ऍक्च्युली म्हणजे मला बापच मिळाला या मला. या सगळ्यांकडून जे मिळालं ना त्याचं शब्दात सांगणार परत नाही, कारण काही की ते एकत्र जेव्हा तुम्ही राहत असता ते फॅमिली सारखंच आहे. तुमच्या कुटुंबाबरोबर जेव्हा तुम्ही राहता तेव्हा आईने आणि वडिलांनी काय केलंय तुमच्यासाठी, भावाने मोठ्या भावाने काय केलंय, मोठ्या बहिणीने काय केलंय, या इतक्या त्या गोष्टी असं, कारण ते रोजच्याच तुमच्या ह्याच्यात येत जातात ना सगळ्या. त्याच्यामुळे आम्ही थँकफुलच आहोत, ग्रेटफुल आहोत की ही सगळी माणसं आम्हाला भेटली या सिरियलच्या निमित्ताने, की ज्यांच्याबरोबर फक्तच म्हणजे कामाचंच नाही तर पर्सनल लाईफमधल्या पण भरपूर गोष्टी आमच्या सुरळीत झाल्या, भरपूर गोष्टी शिकायला मिळाल्या आणि त्यांनी सांभाळून घेतलं आणि सहन केलं. ते सगळ्यात म्हणजे प्राजक्ताचं पण कौतुक आहे, तिने सहन केलं मला इतकी 2 वर्ष. कारण नाही तुम्ही दोन, अरे नाही खरं सगळ्यांनीच 2 वर्ष आपण ते काम करणं, ते लोकांना फ्रेश वाटतंय कारण ते फ्रेश आम्हाला टिकवणं ते काम करण्यामध्ये, तर याच्यामध्ये हे सगळ्यांचा वाटा असतो. नाहीतर मग ते आपल्यालाच कंटाळायला लागला तर तो लोकांना पण दिसणार आहे आणि तो लोकांना सुद्धा वाटणार आहे. आमचे दिग्दर्शक तर मी पण थँक्यू म्हणेन त्याला की सहन केलं. हा जो आमच्या दोघांमधला जो मुद्दा आहे, आम्ही एकमेकांना सहन केलं. थँक्यू थँक्यू. आम्ही तुम्हा दोघांना सहन केलं. थँक्यू थँक्यू. कारण माझी 7:30 चालू होती तेव्हा, मी पण टर्ब्युलन्स मध्ये होते. विशेष पहिले पहिला 2.5 वर्षांचा काळ होता तो, तर टर्ब्युलन्स होताच, म्हणजे त्यात काय वादच नाही. मला एकच फक्त एक हेमंत सरांना मला हे करायचं की हेमंत सरांनी म्हणजे आम्ही सगळ्यांच्या वतीने मी बोलतो की त्यांनी ऍक्च्युली ही उभी केली म्हणजे पालिका. त्यांनी कुठे त्यांनी ठरवलं की मला ही ट्रीटमेंट झूप झॅप वाली नाही वापरायची. आम्ही त्यांच्याकडे हक्काने जायचो आणि सांगायचो की सर आम्हाला हा वन शॉट करायचा आहे, वन टेक कराय म्हणजे वन शॉट करायचं, म्हणजे ज्याच्यामध्ये कट्स नसतील आणि मोठा सीन असायचा. आणि ते आमच्याकडे असं बघायचे, बरं असं करायचं, मग ते जाऊन सगळं सेटिंग चेंज करायचे, मग ते ट्रॉलीवर लावायचे कॅमेरा आणि मोठे मोठे सीन आम्ही एका याच्यातच करायचो. आम्ही म्हणायचो याच्यामध्ये नको करायला वगैरे. तर ही मुभा त्यांनी आम्हाला दिली,
त्यांनी ते खेळकर बनवलं. मला माझं पर्सनली म्हणाल तर मला त्यांनी मोकळं केलं, म्हणजे त्यांनी मला बाहेर काढलं त्याच्या. हेमंत सरांचा हा अनुभव मीही तो घेतलाय. सोनियाच्या उमराच्या वेळेस आम्ही भोरला शूट करत असताना ते नवख्या कलाकाराला सुद्धा ते त्यावेळेस ते इतके सांभाळून घ्यायचे आणि बाकी तर सगळे सागर. कधीच हे नाही ते बऱ्याचदा मला की डेली सोपच्या या कारखान्यामध्ये ना अनफॉर्च्युनेटली डिरेक्टरचा रोल एक तर लोकांना कळत नाही तो काय करत असतोय, त्याचं काय कॉन्ट्रीब्युशन असतं हे लोकांना कळत नाही आणि त्याची एकूण स्कीम ऑफ थिंग्स मध्ये त्याचा रोल एकदम असा हे झालाय. पण ह्या सिरियलला प्रचंड कॉन्ट्रीब्युशन हेमंतचं आहे. किंवा आजकाल काय झालंय, दिग्दर्शक सीन सांगतात आणि मग त्यांचा असिस्टंट सीन घेतो, दिग्दर्शक दुसऱ्या कामामध्ये व्यग्र होतात, आयदर फोन किंवा आराम किंवा. तसं हेमंतनी कधी केलं नाही. अमित असायचं आमच्या बरोबर, अमितचं बारीक लक्ष असतं, तो शांतपणे सगळं बघायचा. अमितही म्हणजे हेमंत सरांमुळे तयार झाला, म्हणजे दिसत होता आणि आम्हाला त्यांच्या अंडर तो तयार होतो. किंवा इव्हन आता आमच्याकडे दोन लहान मुलं होती, माझी नातवंड होती साहिल आणि दुर्वा, दोघ जण होते. पण अशा वेळेला काय होतं, दिग्दर्शन कधी कधी वैताग, अरे काय याला काय येत नाही बोलता, हे इथे दोघ करतायत बोला. कधीच चिडला नाही तो, आम्ही कधीच नाही बघितलं, कधीच नाही चिडलेला. बरोबर, ठीक आहे, तुम्हाला अजून वेळ लागणार आहे का पाठांतर करायला, आम्ही तू घेऊन बघ, आपण पुढचं करूया. की अडवायचं नाही काही आणि त्यांना त्या मुलांना सुद्धा कधी असं वाटलं नाही. म्हणजे नातवंड अजूनही आवडला तर ते तेवढंच मनापासून कौतुकही करायचं, ते नंतरही तुम्हाला फोन करायचं. जर सीन आवडला असेल त्यांना सांगायचं ते की हे चांगलं केलं तू, हे नाही नीट केलं. आणि रिहर्सल घ्यायची. मला आठवतं जुळून येतीला लाइटिंग होत असताना एकीकडे रिहर्सल घ्यायची. बसून हेमंत सरांचा खूप मोठा हात आहे या मालिकेच्या यशात. म्हणजे खरंच आमच्या याच्यातले सीन सगळे त्यांनी ज्या पद्धतीने ते डेव्हलप केले, हळूहळू आपण कसं बघू काय करू काय करता येईल, हे त्यांनी सगळं आम्हाला ऐकलं. बऱ्याच ठिकाणी मी आताही बघते की अख्खे मास्टर्स करणं पॉसिबल होत नाही, काही लोकांचं आर्टिस्टचं पाठ नसतं, वेळेचा अभाव वगैरे, हे सगळ्या गोष्टी. पण मला आठवत आपण आठ आठ नऊ नऊ पण म्हणजे मोठे जे मोठे आम्ही तेवढ्या वेळात फटाफट, म्हणजे एकदा शब्द आणि ते रिदम बसला तुमच्या डोक्यात की आम्ही ते सुरू होऊन जायचो आणि फटाफट फटाफट करायचो. सो आता मी निर्माती झाल्यामुळे मला ते एक गोष्ट कळते की नाही बाबा, हे पाठांतर तुमचं असलं किंवा एक कनेक्शन असलं की पटापट ते मास्टर होऊन तुम्ही लगेच क्लोज किंवा जे काही कटिंग करायचं आहे त्याच्याकडे तुम्ही वळू शकता. आणि तेव्हा जर कोणी आयत्या वेळेला ॲडिशन घेतली तर कोणी असं बावरून नाही जायचं की अरे हे तर रिहर्सलला केलं नव्हतं. पण तेव्हा ते घेतलं जायचं आणि आम्ही मग ते क्लोजला पण करायचो की ए मी तुझ्याकडे लुक दिलाय हा, ए तू ते माझ्याकडे बघ. म्हणजे वॉइस असताना किंवा क्लोज असताना आम्ही प्रत्येक जण तिकडे असायचो, क्यू द्यायला. आम्ही असिस्टंट तुम्ही नका देऊ, आम्ही देतो शेवटपर्यंत. कारण त्याच्यातला पॉज कळायला पाहिजे, त्याला वेळ मिळाला पाहिजे, किंवा त्याच्या बिटवीन द लाईन्स त्या दोघांमधला पण आहे. तर मी असा लुक दिलाय तर हे त्याला पण कळलं पाहिजे किंवा तिला कळलं पाहिजे. वॉइस असताना बरेच वेळा काय होतं, किंवा क्लोज असताना आर्टिस्ट आपल्या व्हॅलिटीत जाऊन बसतात किंवा मेकअप रूम येऊन जाऊन, आणि असिस्टंट आपलं त्याला येईल त्या भाषेत येईल त्या स्पीड मध्ये तो त्याला देत असतो. तसं आमच्याकडे कधी झालं नाही. आणि हा पायंडाना सुकन्याताई आणि गिरीश आणि आम्ही मग त्यांच्या पावलावर पाऊल टाकून आता म्हणजे इतके सिनियर ऍक्टर्स स्वतः बसलेले आहेत क्यूज द्यायला, तर मग आपण सवय लागली की नको नको आपण क्यूज दिले तर कदाचित त्याच्या परफॉर्मन्सला अजून थोडीशी उठाव मिळेल. विनायक जाधव आमचा डीओपी दादा, पण मला आता इथे थँक्यू म्हणावं असं वाटतंय. सुंदर दाखवण्याचं काम त्यांनी केलं, म्हणजे काय प्रोमोज तर इतके गोड झालेत सगळे की आमचं टायटल ट्रॅक पण इतकं सुंदर झालं. मला वाटतं लाइटिंग आणि कॅमेरा अर्थात तर विनायकचा पण खूप चांगला सपोर्ट होता. मला पण अजूनही तो माझा खूप छान मित्र आहे सगळ्यांचा पण. आणि कधी कधी हा ट्रॉली पण खूप छान. मला सगळ्या डिपार्टमेंटमध्ये वेगळा एपिसोड करायला. मी एका सीन मध्ये असं पण केलं की मी ट्रॉली करून थांबून तेच सांगणार होते. हा मॅड आहे माहिती, ट्रॉली करत करत पूर्ण मॅड माणूस. मधुगंध ताई एपिसोडची सुरुवात झाल्यापासून खरं तर मला, मी सुकन्या ताई आल्यात म्हटलं तर मला थोडस खरंच दडपण आलं होतं. मी चेष्टा म्हणजे उगाच खोटं बोलणार नाही आणि ती आदरयुक्त भीती आहे ती, उगाच हे नाही की काही लोकांचं असतं ना कमांडिंग आणि डिमांडिंग रिस्पेक्ट. तर ते सुकन्याताई संजय दादा म्हणले की ते कमांडिंग रिस्पेक्टच्या कॅटेगरीमध्ये येतं.
सो थोडंसं मला दडपण आलं होतं, पण नंतर मी जेव्हा बघितलं ना तुमच्या गप्पा आणि सगळं, एक ना खऱ्या अर्थाने ती रेशीमगाठ तुम्ही पुन्हा बांधायचा तो प्रयत्न केला, अक्षरशः खरंच सांगतो. कारण नातेसंबंध, एकमेकांशी असलेले कनेक्शन्स, ह्या सगळ्यामध्ये अरुणाताई तिथे बसल्यात. आणि एक आपण जर असा एक समजा एक संस्कृती असा एक जर आपण विषय घेतला तर ती संस्कृती नावाची आजी, तिची मुलगी, तिची मुलं आणि पुढच्या पिढींमध्ये ते असं झिरपत जाणारं प्रेम, नातेसंबंध, त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आजचा एपिसोड आहे असं म्हणायला मला खरंच मी मला हे कुठेच माझ्या प्रश्नांशी निगडीत असं काही नव्हतं, पण हे झिरपत गेलं. आणि हे मला वाटतंय की तुम्ही आज जे हे सांगितलं ना ते जे कोणी एपिसोड बघतील आणि जे चॅनलवरती नवीन नवीन मालिका करणार आहेत त्यांना सुद्धा हे शिकण्यासारखं आहे की दिस इज कॉल्ड बॉन्डिंग अँड दिस इज कॉल्ड कनेक्टिव्हिटी. वेल, आपण आता खूप इमोशनल नोटवरती आलेलं आहे, पण मला ना मला तुम्हाला खरं तर आता तुम्ही एवढी धमाल करताच आहात तर मला एक विचारायचं की असे कुठले प्रसंग तुम्हाला आठवतात, एकेका वाक्यात मला त्याची उत्तर हवीत, प्रेक्षकांकडनं तुम्हाला अशा प्रतिक्रिया आल्यात की अरे काय नाही मी आहो ते सिरियल आहे मी तशी नाही आहे. म्हणजे आता समजा तुझं सांगायचं झालं तर तू पहिल्या वेळेस आणि माझं तुझ्यावरती प्रेम नाही आणि एखादी प्रतिक्रिया आली काय तू काय नाही म्हणतेस त्याला, चिडले होते लोक माझ्यावर, मेघनावर चिडले होते विशेष, एवढा रामासारखा माणूस मिळालाय तुला म्हणजे काय असं वगैरे. हो प्रतिक्रिया पण मला एक अशी आठवत नाही, असे खूप होते. हो पण एखादी एखादी शेअर काय मला एक नाही, मला एक भन्नाट किस्सा आठवतोय वेगळाच, सांग तो. मी सांगते, माझ्या आईला फोन गेला होता की अरे प्राजक्तानं लग्न केलं आम्हाला बोलावलं नाही, आम्ही हेच सांगणार होतो. असा फोन आला नातेवाईकांचा की कधीच, आणि आई ब्लँक की लग्न केलं मला तर माहिती नाही म्हणजे काय, बर असंही तिला एक होऊ शकतं कदाचित, हिचं काय सांगता येत नाही. त्यामुळे तिने मला फोन केला, सोनी कुठंस मुंबई काय मग कसं काय, ती खूप वेळ इकडे तिकडचं बोले, मग तिने विषय काढला गोलगोल, ललित आणि तुझा तो फोटो एक हार घातलेला वगैरे, तिला पण असं थेट विचारता येई ना, धाडस होईना धाडस होईना की म्हणजे आता काय उत्तर येणार आहे वगैरे वगैरे. पण तो आम्ही युएसला एक कार्यक्रम केला होता, नाटक केलं होतं, त्याच्यात आम्ही एकमेकांना हार घालतो आणि तो फोटो व्हायरल झाला होता आणि लग्न झाल्याच्या बातम्या होत्या, तर तो इतका किस्सा रंगला होता नंतर आमच्या घरादारामध्ये, इतका रंगला होता की काय म्हणजे विचारूच नका. ती एक कमेंट होती म्हणजे लोकांनी ठरवून टाकलं होतं की आम्ही लग्न केलं, त्यांनी ठरवलं होतं, त्यांनी ते विचारत नव्हते आम्हाला. होणारच्या जोडीचं झालं होतं, होणार असून मी त्या घरी, ते पॅरललच चालले होते दोन्ही सिरीज दोन्ही मालिका, त्यामुळे त्यांना असं हाय अमाऊंट ऑफ चान्सेस होते आमच्याकडून. नाही मला ह्या निमित्तात अनेक मुली मिळाल्या आणि सुद्धा मिळाल्या, कारण मला अजूनही मातृदिनानिमित्त माई तुम्हाला शुभेच्छा हे येतं अजूनही. आणि युएसला राहणारी स्वाती पाठक म्हणून एक आहे जिला मी आजपर्यंत बघितलेलं नाही, तिचा फोटोही मी बघितलेला नाही आहे, पण ती अजूनही जुळूनमध्येच रमलेली आहे आणि ती मला आणि ह्याच्या मातेला, हा आईला माता म्हणतो तर ह्याच्या मातेला, ती नेहमी आम्हाला मेसेज पाठवते मातृदिनाबद्दल. मी आज पुन्हा एकदा जुळूनचा एपिसोड काढून बसले आणि मला तुमची खूप आठवण आली, असं वाटतं येऊन पटकन मिठी मारावी. ती तिकडनं अजूनही आमच्यासाठी गिफ्ट्स पाठवत असते मातृदिनाच्या शुभेच्छा, आणि अशा अनेक मुली मला मिळाल्या लॉकडाऊनमध्ये, तर खूप जणींचे मला मेसेज आले की आज मला माझ्या आईची खूप आठवण आली, मला असं वाटतं की तुम्हाला आत्ता व्हिडिओ कॉल करावी, म्हणायची कर आणि व्हिडिओ कॉलवरनं बोलायच्या माझ्याशी की आम्हाला अशी आई हवी अशी सासू हवी असं बोलायच्या, तर हे मिळालं मला याच्यातून. आणि अशा खूप आठवणी आहेत, खूप आठवणी आहेत, किंवा जेव्हा मी आणि गिरीश आमचा एक अबोला दाखवला होता त्याच्यामध्ये की आम्ही बोलत नाही, त्यावेळेला माझी आई स्वतः अगं जाऊ दे बाईनी छोटी समजून घ्यायचं असतं, तू सांग ना लेखकांना तू सांग असं नसतं करायचं, किती गोड नातं आहे तुमचं, बाबांना सांग जरा तुझ्या बघा म्हणावं कसं नातं. इथपर्यंत माझी आई गेली होती, माझी आई जी माझ्याबरोबर शूटिंगला सुद्धा यायची, म्हणजे शूटिंग म्हणजे काय मालिका म्हणजे काय माहिती असून सुद्धा इन्व्हॉल्वमेंट ती त्याच्यामध्ये असायची. किंवा ह्या दोघांचं नातं बघून खूप वाईट वाटतं प्रेक्षकांना वाटायचं तेव्हा का असं करतात हे दोघं, जे तू आत्ता मगाशी म्हणाला की ह्या अशा खूप रिॲक्शन तेव्हा पण आल्या, आणि लॉकडाऊनमध्ये लोकांनी खूप ह्या परत एकदा जुळून येते आणि आभाय माया बघितली, आणि त्याच्यामध्ये त्या मिश्र मला सगळ्या सुधा माई हे सतत येत होतं मला की लोकांना खरंच ती माई आपली आई असं वाटायला लागलं होतं,
किंवा अजूनही ज्या जाते त्या माई म्हणून पाया पडतात. आता कालची सोलापूरची गोष्ट, सोलापूरला माझं एक मुलाखत होती, तेव्हा त्या आजीबाई होत्या आणि त्या माईंना भेटायला म्हणून आल्या आणि त्या रडायला लागल्या तिकडे उभं राहून. आणि माई आम्हाला तुमच्यावर फोटो काढायचा, म्हटलं हो, पण आधी तुम्ही रडणं थांबवा. किंवा आत्ता बाई पण भारी देवाच्या निमित्ताने आम्ही प्रमोशनसाठी जात होतो तर एक बाई अक्षरशः काठी घेऊन आल्या होत्या आणि त्यांना माईंना भेटायचं होतं. बाई पण भारी देवा वगैरे सगळं ठीक आहे, पण माईंना मला भेटायचं आणि त्या भेटून अक्षरशः तो कुठेतरी तुम्हाला मिळेल याच्यावर, एबीवर याच्यावर आहे की लिटरली त्या मला अशा धरून ना अशा रडत होत्या त्या, इतकं त्यांना झालं होतं माईंना भेटून, जी कमालीची आहे खरं तर. माई पूर्णपणे उभी केली ती हिने केली आणि माईकडनं मला खूप काही शिकायला मिळालं. कॅरेक्टर आपण म्हणतो ना की मालिका काय आहे ठीक आहे बघायच्या आणि सोडून द्यायचं असं नसतं. अदर मालिकांमध्ये काम करणं सगळ्यात जास्त कठीण आहे आज मला सांगावं असं वाटतं. बरोबर, की त्याच्यामध्ये तुम्हाला पेशन्स लागतात, त्याच्यामध्ये तुम्हाला वेळ द्यावा लागतो, खूप खर्च करावा लागतो. मालिकांचे पैसे तुम्हाला 3 महिन्यानंतर मिळतात, मिळाले तर मिळाले ते सुद्धा. कधी कधी प्रोड्युसरकडून सांगतो की मला जरा डिस्काउंट द्या. किंवा आमची काम करण्याची जी वेळ असते ती सुद्धा मालिकांची जास्त असते आणि त्याच्यामध्ये ह्या लीडला तर अजिबातच विश्रांती मिळत नाही. त्यांचं डाएट व्यायाम सगळं गुंडाळून ठेवतात आणि मग ते फेमस झाल्यानंतर त्यांना परत कुठेतरी चीफ गेस्ट म्हणून जावं लागतं, पण ते जाऊन त्यांना पुन्हा उभं राहावं लागतं. त्या मालिकांमध्ये काम करणं इतकं सोपं नाही आहे. किंवा TRP हल्ली की लगेच प्रोड्युसरचा पण दबाव येतो आणि त्याचा जो वेळ असतो तो खूप असतो काम करण्याचा, त्याच्यामुळे ते टेन्शन पण असतंच. खरं त्या कलाकारावरती लीडवरती तर जास्त असतं आणि त्याचा कोणीच विचार करत नाही. आणि माझं तर खरं असं म्हणणं आहे, प्रोड्युसर माझ्या समोर बसले, एक लेखिका समोर बसले तरी सुद्धा माझं असं म्हणणं आहे की आपण स्वतः काही एक नियम घातले पाहिजेत की 9 ते 9 एवढंच काम आपण करायचं. त्याच्यासाठी थोडं पेपरवर्क करा आणि हे वाहिनी नसुद्या ज्या ज्या वाहिनी त्यांच्यासाठी पण आहे की तुम्ही, कारण काय माहिती आहे ह्यांचं आयुष्य तेवढं तेवढं कमी होत जातं. खरं की आमच्यासारखे आम्ही अजूनही फ्रेश का दिसतो, कारण आम्ही तसं काम केलं त्यावेळेला 3 दिवसामध्ये आम्ही एक एपिसोड करायचो. की तर मी आभाय मॅट एलिसोप पहिली केली, शांती जी हिंदी पहिली त्याच्यामध्ये पण मी काम करत होते, पण तेव्हासुद्धा आमचं डायरेक्टर स्वतःच आला पॅकअप असं म्हणून जायचा. अरे सीन झाले तेवढ्याच उत्साहाने उद्या करूया, हे त्याचं असायचं. की हे सगळ्यांच्याच शरीर आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे. खरं आणि ना मग काय ती दिसते, डोळे सुजलेले कशी दिसते, मग चक्कर झाली हिला, मग हे जे असतं ना हे थांबलं पाहिजे कुठेतरी. किंवा वेळेवर तुम्ही लंच टाईम केलाच पाहिजे, कारण ह्यांना सुद्धा ते सगळं जपायचं असतं ना, नाहीतर मग ते काम कसं करत डेली सोपमध्ये. पण ह्याचा कोणी विचार करत नाही आणि मग मालिकेने की ठीक आहे मालिका काय काम करता करता बघणं होईल असं नका करू, कारण त्याच्यामध्ये सुद्धा ह्या सगळ्यांची मेहनत आहे. सगळेजण जीव ओतून त्याच्यामध्ये काम करत असतात. जसं तुम्ही बाकीचे वेब सिरीज बघता, सिनेमा बघता, तसंच हे आहे. त्यामुळे कुठेही कमी नाही आहे. मॅडबॉक्स असला तरी सुद्धा हा वेगळ्या पद्धतीने मॅडबॉक्स असतो, पण तुम्हाला एंगेज ठेवतोय ना तो आणि तुम्ही कनेक्टेड आहात. म्हणजे सिनियर सिटीजन ह्याच्यावरती जगतायत आज. खरं किंवा लॉकडाऊनमध्ये लोकांना हाच एक विरंगुळा होता. खरंय, तर त्याच्यामुळे ह्याच्याकडे तुम्ही असं बघू नका असं मला वाटतं. किंवा ह्या गोष्टीवरती विचार केला गेला पाहिजे असं वाटतं. किंवा बोलणारे पटकन बोलून जातात, किंवा एका मालिकेवरती 100 जणांचं आयुष्य डिपेंड असतं. खरं किंवा एखादी मालिका चालली नाही म्हणून 3 महिन्यात बंद केली, पण बाकी त्यांचं इकॉनॉमिक सगळं बदलून जातं. किंवा तर ह्यांच्यासारखे जे आहे, आम्ही मुंबईतलेच आहोत, मुंबईतच घर आहे, मुंबईतच सगळं आहे, पण हे जी लोकं बाहेरगावहून येऊन इथे सेटल होण्याचा प्रयत्न करतात त्यांची सगळी गणितच चुकतात. बरोबर. आणि मला ह्या लोकांचं खरंच खूप कौतुक आणि कमाल वाटते की आपली घरं सोडून, आपले सगळे आईवडील सोडून इथे येऊन ते भाडं बघणं, ती जागा बघणं, ते खाणंपिणं आपलं सगळं बघणं. किंवा घरी जाऊन आपण एकटे, आपण जे फॅमिलीमध्ये असतो ते घरी जाऊन आपण एकटे. आता काय हे जे आहे ना, त्यांची मानसिक स्थिती पण आपण ओळखली पाहिजे आणि त्यांच्यासाठी त्यांना थोडा वेळ द्यायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टीसाठी, तेव्हा ते इथे सेटल होतात. ह्याची ह्या गोष्टीची खरंच मला कमाल वाटते की मी जर कुठे कल्याणला किंवा पुण्याला राहत असेल, मी नसते येते ना करिअर वगैरे केलं, त्यामुळे मला डान्स करत बसले असते, मी इथे येऊन करिअर केलं नसतं, मी सेटल झाले नसते. पण ह्याच्यासाठी तर त्यांची गणित आहेत ना, ती सगळी मग बिघडतात, बदलतात. पण कदाचित आणि मग मेंटली हेल्थ, त्यांची मेंटल हेल्थ त्यांची
खराब होत. पण सुकन्याताई म्हणजे प्राजक्ताचं आणि ललित उदाहरण दिलं आणि कौतुक केलं, पण कदाचित तुमच्यासारखी माणसं इथे आहेत म्हणूनच ही लोक उभारी घेऊ शकतात. आणि नाही कारण कुणीतरी एक सपोर्टला लागतो, शर्मिष्ठा त्यांनी सपोर्ट लागतो, आदर्श आदर्श लागतो, ती सेटवर कशी वागते तसे आम्ही वागणार. कारण मधुगंधा त्यांनी जेव्हा किंवा तू सुकन्या त्यांनी सुद्धा सांगितलं की हे एवढेच घ्यायचे पैसे, तर की माझ्यावरती लक्ष ठेवणार, मी जरी घरी नसले तरी माझ्यावरती लक्ष ठेवणारी इथे एक ताई आहे, ही भावना खूप महत्वाची असते. माईवरून मला सांगायचं होतं की ऍक्च्युली ही गोष्ट विवेक आपटेंची आहे. बर. आणि बराच काळ ते स्टोरी स्क्रीन ते करत होते, तर त्यांची आई म्हणजे विनय आणि विवेकची आई ते माई म्हणायचे तिला. आणि विवेकच्या मनात म्हणजे ते कॅरेक्टर होतं आणि फॉर्च्युनेटली त्या माझ्या बाई होत्या, त्यामुळे मी त्यांना क्लोजली ओळखते, त्यामुळे थोडंफार ते माई तिथून उतरली. मला एकच किस्सा सांगायचं, तू म्हणाल ना प्रेक्षकांची प्रतिक्रिया, तर पुण्याला माझ्या आईच्या घराशेजारी एक कुटुंब राहायचं, एकत्र कुटुंब, आणि त्यांच्याकडे पण दोन सुना होत्या वगैरे, एक नवीन आली होती एक जुनी होती. तर ती त्या ज्या आजी होत्या ना, तर त्या माझ्याशी नेहमी म्हणजे आई त्यांची सासू की अगं किती छान आहेस गं तू, माझी लाडकी सुनेस गं वगैरे असं करायच्या. तर मध्ये आमचा एक ट्रॅक होता ज्याच्यामध्ये ना मी हिच्याशी खूप घाण वागते आणि हिला अत्यंत म्हणजे छळ करते हिचा, आणि मग ही पण येते माझ्या जोडीला ना, आम्ही दोघी मिळून हिचे छळ करतो. तर मी एकदा आईकडे गेले ते पुण्याला आणि मी असं काय कशा आहेत वगैरे असं बोलले, तर ते न बोलता निघून गेले माझ्याशी. तर मी म्हटलं ह्यांना काय झालं, आणि मग मी नंतर विचारलं काय झालं, तर मला नंतर माझ्या आईकडून कळलं की तू मेघनाशी घाण वागलीस म्हणून ते तुझ्याशी बोलत नाही. बहीण म्हणून मला इतके लोकांनी सांगितलं की येऊन येऊन सांगितलं की माझी पण लहान बहीण अशीच आहे, जशी तू जशा तुम्ही वागताय ना तसंच आहे. एक आमच्याकडे एक ट्रॅक होता की मी घर सोडून निघते आणि सगळे नंतर भावंड थांबवतात, दोघेही भाऊ थांबवतात वगैरे, तर तेव्हाही मला लोक बाहेरून सांगायचे की नाही नाही चुकलेलं नाही आहे ते, तुझ्या नवऱ्याला घर जावं म्हणून ट्रीट करत नाही आहे, तू गैरसमज करून घेते, असं नको करू, असं नको करू, म्हणजे इतके लोक. आजही मला बाहेर अर्चू म्हणून हाक मारली जाते. सो ते ना ती हाक सुद्धा ना 10 वर्ष मागे घेऊन जाते. अखिल भगिनी समाजाची अध्यक्ष झाली. नाही पण खरंच त्या मालिकेनंतर मला ज्या ज्या मालिका मिळाल्या आतापर्यंत, मी स्टार प्रवाह राबोली नावाची मालिका करत होते, त्यातही मी सचित पाटीलची बहीण करत होते, जी मधुगंधा लिहित होती त्यातही मी शशांक केतकरची बहीणच करत होते. अरे अखिल भारतीय बहीण भगिनी मंडळाची अध्यक्ष करून टाकूया आपण. वेल, आपण आता अगदी खऱ्या अर्थाने आता शेवटच्या सेगमेंटकडे आलेलो आहोत. जुळून येते रेशीम गाठीचा आमोकचं आणि माझं म्हणजे आमचं टेलिपथीने आमचं बोलणं झालेलं आहे. एक अजून एक एपिसोड करायचा आहे बाकीच्या सगळ्या कलाकारांना घेऊन, आणि त्यावेळेस तू जे सांगितलं, आणि एक म्हणजे कमेंटच्या आधी एक सांगतो की तुझं जे रागवणं होतं ते सुद्धा इतकं निरागस आहे, तर ते तू केलंस मला माहित नाही, पण ते इतकं निरागसपणे तू रागवलंस त्याच्यामुळे म्हणजे तू इथे असायला पाहिजे होतं बाकीच्या कलाकारांना, तर ते ऐकतील सगळे. मला एकच म्हणायचंय, हा इतका अप्रतिम ऍक्टर आहे, त्यांनी ना तुला असं तो कसा निरागस आहे हे फील करून दिलंय, ह्याच्यातच त्याच्या अभिनयाची तो जिंकलाय, तो जिंकलाय त्यांनी. पण मधुमेह अजिबात निरागस नाही. त्याच्यात मी पुढचं हेही वाक्य म्हणले की हे तू केलंयस हो जाणीव करून घेतलेली. आम्ही ना याच्यातनं काही कमेंट्स आयडेंटिफाय केल्या प्रेक्षकांच्या, तर मी आता तुमच्याकडे एक एक कमेंट्स वाचायला देणार, तुम्ही वाचायच्या त्या आणि तुमच्या रिॲक्शन्स त्याच्यावरती द्यायच्या. हॅव लॉस्ट काउंट ऑफ द नंबर ऑफ टाइम आय हॅव सीन दिस सिरियल इन लास्ट 1 year, ॲडिक्टेड टू दिस सिरियल. हो, असे बरेच लोक अजूनही भेटतात की जे रिपीट ती मालिका बघतात. एक तर माझ्याच घरामध्ये आहे जी एका मालिके म्हणजे क्रिएटिव्ह हेड म्हणून काम करते, अंजली नाव आहे तिचं, आणि ती जसं मी म्हणाले की सुकन्याताईमुळे मी या मी करते तुमच्यासाठी ही सवय लागली, तर त्यातली एक ती व्यक्ती. आणि ती घरी येते तर ती लावून बसते ती मालिका, आणि गेल्या 2 वर्षांमध्ये जवळजवळ तिच्यामुळे मीच ती अख्खे एपिसोड 2 बघितली असते, म्हणजे तुकड्या तुकड्यात येता जाता पण ती कम्प्लिटली.
तो व्हेरी गुड ॲडिक्शन असं आपण म्हणतो. आय हॅव वॉच दिस सिरियल 8 टाइम्स स्टील वॉचिंग ॲडिक्टेड. व्हेरी गुड ॲडिक्शन. तेच तेच म्हणतात. पण ही खरंच कमाल आहे. म्हणजे एखादी मालिका इतक्या म्हणजे इतकी एपिसोड असलेली ती तुम्हाला सातत्याने परत परत बघावीशी वाटते हे मला वाटतं की सगळ्या टीमच म्हणजे त्यांचं सगळ्यांच श्रेय आहे. पण मला वाटतं लोकांचं सुद्धा तेवढंच हे की आम्ही सगळ्यांनी ह्या सिरियलला खूप दिलं. आम्ही मगासपासून सांगतोय सगळ्यांनी की आम्ही या सिरियलसाठी एवढी मेहनत घेतली, आम्ही हे केलं ते केलं ते केलं, पण ह्या सिरियलने आम्हाला त्याच्यापेक्षा जास्त दिलं सगळ्यांनाच. तर त्या सिरियलने आम्हाला अजूनपर्यंत आणि ते देतच आहे. ते मला वाटतं की ते अजूनही संपलेलं नाही आहे कुठे की आत्तापर्यंत या सिरियलने इथपर्यंत मिळालं असं नाही आहे. तर ती सिरियल आम्हाला देतच आहे. तर मी नेहमीच ग्रेटफुल राहीन या संपूर्ण प्रवासासाठी. आणि खास करून मला वाटतं की प्रेक्षक तुमचे खूप खूप आभार की तुम्ही ज्या पद्धतीने प्रेम दिला आम्हाला. मला वाटतं माझ्या आमच्या प्रत्येकाच्याच आयुष्यातला तो एक खूप महत्त्वाचा टप्पा होता. तो त्याच्यानंतर आमचं सगळ्यांच्याच आयुष्याने वेगळी वळणं घेतलेली. त्याच्यामुळे थँक्यू सो मच. आणि 8 वेळा तुम्ही किती वेळा बघू शकता सिरियल? माझी काही हरकत नाही. थँक्यू. मी 6वीत असताना ही सिरियल लागायची. मला आठवतं मी ट्युशन वरून आलो की जेवताना 8:30 ही सिरियल टीव्हीवर लागायची. खूप आवडती मराठी सिरियल होती माझी कट्टू. 2021 या सिरियलला 8 वर्ष झाले अशी पोस्ट इंस्टाग्रामला मी पाहिली आणि परत ते दिवस आठवले. लगेच यूट्यूबला सर्च करून याचे एपिसोड आहेत काय पाहिलं आणि नशिबाने या सिरियलचे एपिसोड यूट्यूबला होते. 2021 परत एकदा ही सिरियल पाहिली आणि खूप आनंद झाला. खरंच प्रत्येक कॅरेक्टर या सिरियलमध्ये हायलाईट होतं हे या सिरियलचं वैशिष्ट्य. प्राजक्त आणि ललित तर एकदम फेवरेट झाले. अशी कौटुंबिक तशीच रोमॅन्टिक सिरियल होणे नाही हे अगदी खरं आहे. आय सॉ 582 एपिसोड्स. आय लव सो मच. आय एम फ्रॉम हुबली कर्नाटका बट आय लाईक दिस सिरियल. Please translate it in Kannada. Oh. Now you have that task. Hegidira? Chennagidane. Chennagidane. Nimge uta aita? Nanage Kannada bartade. Bartale. Sol bartade. Matadlik barangilla. Ella telidade nanage. Ah. Aapla episode marathit ahe. Pudcha veles kudi tari kanadi ite anchor baslela disay jara idar mala. प्लीज याचा सेकंड सीझन स्टार्ट करायचा घेऊन. अरुणाताई जबाबदारी आलेली आहे बरोबर तुम्हाला चालेल आलेली ती कमेंट काय म्हणूया ह्याच्यावरती करूया. एवढं ते मगाशी त्याच्यावर मला असं वाटतं की आता ते खूप आलंय ना की डबिंग हे तेव्हा तितकं नव्हतं आणि आता ते खूप चांगल्या पद्धतीने पण होतं. खूप चांगलं त्याचं लोकांनाही त्याची सवय झाली मला वाटतं लॉकडाऊन नंतर की वेगळ्या भाषांमधल्या गोष्टी डब याच्यामध्ये त्याच्यामुळे ते डबिंग व्हायला हरकत नाही वेगवेगळ्या भाषांमध्ये किंवा दुसरा पार्ट आहे. एक मगाशी मी जे जो मुद्दा तुला म्हणाले की तो इतका टेरिफिक ऍक्टर आहे की त्यांनी तुला तो कसा निरागस आहे हे पटवून दिले. बेमालूमपणे पटवून दिले. तसं त्यांनी तमाम महाराष्ट्राला तो किती समंजस आहे हे पण पटवून दिले. कमेंट अशी आहे की आदित्य सारखा समजून घेणारा पती आणि असे कुटुंब प्रत्येक मुलीला मिळो. पण ह्या कमेंट्स आम्हाला खूप आलेल्या आहेत असं कुटुंब आणि असा नवरा मिळावा. नंतर नंतर हिचं जेव्हा कॅरेक्टर पॉझिटिव्ह झालं तेव्हा अशी सून मिळावी अशी मुलगी मिळावी. तर हे आपलं घर वाटतं लोकांना आणि ही कॅरेक्टर्स खरी वाटतात हे अरुणाताईंचं लेखन टीमचं आणि हेमंत देवधरांचं झी चं यश आहे असं मला वाटतं. याच्यापेक्षा बेस्ट एंड मला वाटतं आता फक्त एका वाक्यात असं करावं असं वाटतं की मधुगंध त्यांनी सांगितलं की हे लेखिकेचं दिग्दर्शकाचं ह्यांचं क्रेडिट आहे. ललितनी सांगितलं की ह्या सगळ्या लोकांचं क्रेडिट आहे. सुकन्याताई म्हणते की ह्यांचं क्रेडिट आहे. हां मला वाटतं की संपूर्ण महाराष्ट्र आणि सगळेच आपण म्हणजे ह्युमन बिईंग्स खरं व्हॅल्यूजवर प्रेम करतो. ते आपल्याला हव्या असतात टिकायला हव्या असतात आणि ते ह्या मालिकेत होतं म्हणून लोकांना
ती आवडली. येस येस, किती छान बोलला. आणि खरं सांगायचं तर प्रत्येक मराठी माणूस हा भावना प्रधान आहे, आणि जोपर्यंत तुमच्यासारख्या लेखिका इतक्या सुंदर मालिका लिहित जाणार, इतके सुंदर पात्र त्या मालिका रंगवत जाणार, अभिनय करत जाणार, सुकन्याताईसारख्या, मधुगंधाताईसारख्या अशा भरभक्कम पाठीशी उभं राहत कलाकार घडवणार, माणसं घडवणार, त्यांना सधन करणार, आणि या सगळ्या तुमच्या प्रवासामध्ये खऱ्या अर्थाने श्रीमंत आम्ही प्रेक्षक होणार, कारण तुम्ही इतकं सुंदर सगळं केलेलं आहे, आणि त्या सगळ्या आनंदावरती आमच्या अनेक पिढ्या चालत राहतील यात तिळ मात्र शंका नाही. आणि शेवटी शेवटी फक्त एकदा एकच सांगेल, आणि हट्ट आहे तू, प्लीज दुसरा भाग लिहायला सुरुवात करा. कल्याणी पाठारेंना सांगायचं माध्यमातून तेच आर्टिस्ट हवेत आपण, तर हो नाही तोच निरागसपणा जरा कठीण आहे. नाही पण हे व्हावं अशी मी खरंच मनापासून इच्छा व्यक्त करतो, आणि लवकरच पुन्हा भेटूयात, नवीन काहीतरी छान तुम्ही घेऊन या, आम्ही हा रोज गप्पा मारायला. धन्यवाद. त्यांचाही खूप खूप आभार की त्या निमित्ताने आम्ही असे सगळेजण भेटलो, म्हणजे इंडिव्हिज्युअल भेटीगाठी होतात, परंतु सगळेजण बसून पुन्हा आज आठवणींना उजाळा दिला आणि त्याच्यावर गप्पा, म्हणजे आम्ही गेलो त्या काळामध्ये काही क्षणांकरता, त्यामुळे त्यासाठी तुम्हा सगळ्यांचे द क्राफ्टचे मनापासून आभार, सबंध महाराष्ट्राचे सुद्धा मनापासून आभार, इतकं प्रेम करत आलाय त्याबद्दल, करत राहा, खूप खूप धन्यवाद. प्रेम कायम राहू दे, पुन्हा त्या रेशीम गाठी जुळून येऊ दे. वेल, आमच्या पुण्याच्या ज्योत्स्नाताई आहेत, त्यांनी तुमच्यासाठी दिवाळी निमित्त त्या घरी ब्युटी प्रॉडक्ट्स बनवतात, आणि खास दिवाळीसाठी म्हणून त्या ते तुमच्यासाठी पाठवले, तर मी प्रातिनिधिक स्वरूपात आता तुम्हाला देतो. मला वाटतं आता निरागस तूच आहेस, त्याच्यामुळे तू पुढे आलं पाहिजे ते प्रॉडक्ट घ्यायला, आई आणि तू असे दोघे जण या. नमस्कार, मी अमोक पोंक्षे. द क्राफ्ट या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून नवे नवे प्रयोग मुलाखतींचे, आता अर्थात त्याला मुलाखती म्हणून आहेत, त्या गप्पाच आहेत. सो अशा गप्पांचे वेगवेगळे एपिसोड्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो आहे. त्यातल्या त्यात क्लासिक या सेगमेंटला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. आता एक वर्ष झालं आहे चॅनल सुरू होऊन, तर गेल्या एक वर्षात जवळपास 21 लाखाच्या आसपास व्ह्युअरशिप चॅनलला मिळाली आहे, आणि त्याबद्दल सर्वप्रथम मी सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार मानतो. क्राफ्टच्या निमित्ताने हे सगळे एपिसोड करत असताना तुमचे नवीन नवीन रेकमेंडेशन्स येत आहेत. म्हणजे टिपरेच्या एपिसोडवर अनेकांनी लिहिलं की जुने येते रेशीम काठीचा एपिसोड करा, कारे दुरावाचा एपिसोड करा, तर असे नवीन नवीन एपिसोड्स घेऊन आम्ही तुमच्या समोर येतच आहोत, येणारच आहोत ह्याच्यापुढेही. पण जसं आम्ही तुमच्या या सगळ्या रेकमेंडेशन्सला प्रतिसाद देतो आहे, तसंच तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुमची खूप मोलाची मदत आम्हाला हे सगळे भाग तुमच्या पुढे घेऊन येण्यासाठी आणखीन होणार आहे. सो तुम्ही या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, त्याच्यानंतर लाईक करा व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर, तुमच्या मित्रांबरोबर नातेवाईकांबरोबर शेअर करा. आम्ही तर हे सगळे इंटरव्ह्यू शूट करताना जुने दिवस जगतोच आहे. तुम्ही हे जेव्हा व्हिडिओज यूट्यूबच्या माध्यमातून बघताय, तर तुम्ही हे दिवस पुन्हा एकदा मागे जाऊन जगत असाल अशी अपेक्षा करतो.